योगिता बारा ढाकणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूरची इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. मी आज आपल्यासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर काही माहिती सांगणार आहे. स्त्री जातीला ज्ञान देऊन साक्षर केल्या बघली असे तिचे वरदान. अशी सावित्री महान, अशी सावित्री महान. विद्येची बांधी उठवून क्रांती घडवली नव्हे, सावित्री ठरते खरी विद्येची देवी, खरी विद्येची देवी. अशा या सावित्रीबाईला प्रथम समजून घ्यावं लागेल. जेव्हा या सावित्रीबाईला कसं समजून घ्यायचं हा विचार जेव्हा मी करायला वाटते तेव्हा मला विचार येतो की सावित्रीबाईचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे. पण ज्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई शिकल्या त्या परिस्थिती केलं, त्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण हे आपल्याला कळेल. भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. 18व्या शतकात जो काळ होता स्त्रियाचे जीवन चूल आणि मूलपर्यंतच्या मर्यादेत होते. स्त्रिया शिकणे पाप समजे जायचे. अशा या 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 नायगाव जिल्हा सातारा येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला व नव्यायुगास सुरुवात झाली. म्हणूनच तर म्हणतात बेटी सबके नसीब में का होते, सबको जो घर पसंद है वहाही बेटे होते, वहाही बेटे होते. परंतु आजचा काळ बदलला, वेळ बदलला, पण लोकांची मानसिकता बदलली नाही. आजही म्हणावे लागते बेटी बचाव बेटी पढाव, बेटी बचाव बेटी पढाव. सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलांनाही शिकवले. आज बचपनातल्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांचे वर्चस्व गाजवत आहेत. स्त्रिया फक्त स्त्रिया शिक्षित होऊ शकल्यात ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. सावित्रीबाई लहानपणापासून अज्ञानाच्या विरोधात होत्या. सावित्रीबाई ज्योतिबाच्या सोबतीने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. पहिली शाळा काढून त्यांनी स्त्री शिक्षणाचा मुहूर्त पेटवली व स्त्री शिक्षणाचा पाया रचला असं मला वाटतं. सावित्रीबाई कोणत्याही क्षेत्रात आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडली. ते आई असो, पत्नी असो या मुलगी असो, सामाजिक कार्य असो. 1896 आणि 1897 रोजी प्लेग या संसर्ग रोगाची साथ आली होती. तेव्हा कोणीही पुढाकार घ्यायला ते नव्हतं. तेव्हा सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला व मृत्यूला खांद्यावर घेऊन त्यांनी प्लेग संसर्ग रोगाची सेवा केली. अहोजी मृत्यूलाही घाबरले नाही तिचं नाव सावित्री. अहोजी मृत्यूलाही घाबरले नाही तिचं नाव सावित्री. शेवटी प्लेग संसर्ग रोगाची सेवा केली. 10 मार्च 1897 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांची प्राणज्योत मावळली, प्राणज्योत मावळली. शब्दांनाही कमी पडावं असे काही माणसं असतात, शब्दांनाही कमी पडावं असे काही माणसं असतात. आपले भाग्य असतं जेव्हा ती आपली माणसं असतात, आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं असतात. एवढा बोलून मी माझ्या विचाराला इथेच विराम देते. जय हिंद, जय भारत.